नमस्कार मित्रांनो, मी तुझ्या सगळ्यांचा लाडका औरंगाबाद या अथर्वा, आणि आज आपण ना एका नवीन ब्लॉगच्या निमित्ताने भेटतोय. कारण आहे ब्लॉगचा माझा वाढदिवस. आज माझा 16वा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने मी ब्लॉग तयार करत आहे. हे माझा फर्स्ट ट्राय आहे अशा ब्लॉगचा. तर मग बघूया तुम्हाला आवडतोय का. माझ्या आज काही स्पेशल गोष्टी होतील त्या तुम्हाला मी तुमच्यासोबत शेअर करतो या व्हिडिओद्वारे. तर नक्की तुम्ही एन्जॉय कराल. त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब केलं नाही तर पहिले सबस्क्राईब करा, आणि बाजूस जे बेल आयकॉन दिसेल त्याच्यावर प्रेस करून ओके करून घ्या, म्हणजे माझे नोटिफिकेशन तुम्हाला येतील जेव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा. ओके, तर बघा माझा दिवस कसा आहे, एन्जॉय करा बघा. तर मित्रांनो, आता मी फ्रेश वगैरे झालेलो आहे, माझा नाश्ता वगैरे झालेला आहे, सगळ्यांनी विश पण करून झालेला आहे. आता मी अंघोळीला जातोय, तर मग लेट्स चेंज. तर मित्रांनो, आता मी तयार झालेलो आहे आणि आता आपण जाणार आहोत नरेंद्रकडे. इथून मी माझ्या कॉलेजमध्ये जात आहे. जाऊया नरेंद्रकडे आणि कॉलेज दाखवत तुम्हाला माझं. चला जाऊया मग. तर फ्रेंड्स, आता आपण आलेलो आहोत नरेंद्रकडे. हाय फ्रेंड्स, स्वागत नरेंद्र. आता आम्ही आमच्या कॉलेजमध्ये जातोय, कॉलेजमध्ये जातोय, फ्रेंड्सला भेटणार आहे, परत घरी जाणार आहे. तर चला आता कॉलेजमध्ये भेटतो तुम्हाला. तर फ्रेंड्स, आता आम्ही आमच्या कॉलेजमध्ये आलो. माझं कॉलेज आहे SBHES सायन्स कॉलेज. तर आता आम्ही कॉलेजमध्ये जातो, फ्रेंड्सला भेटतो, परत बाहेर येतो फ्रेंड्ससोबत, मग तुमच्यासोबत कंटिन्यू करतो. ओके, बघू असंच. तर फ्रेंड्स, आता आपण इथे ट्रीटसाठी आलेलो आहे सगळ्यांना, प्रदीप आणि केत. अरे लपू नकोस रे, लपू नकोस, लपू नकोस. हा आणि घेते आणि आयुष्य रेवडे का लाजतात तुम्ही. आणि नरेंद्र, बाय बाय. जर तुम्ही भेटले ट्रीट देतो त्यांना. आणि वाव मामा. तिकडे माझं कॉलेज आहे SBES सायन्स कॉलेज. तर आता यांच्या सोबत थोडस गप्पा मारतो आणि मग भेटूया परत आपण. तर फ्रेंड्स, आज आता ट्रीट वगैरे संपलेले, गप्पा मारून झालेल्या आहेत आणि आता जातोय आम्ही, म्हणजे मी जातोय, ते पण त्यांच्या जात आहे. सो चला निघूया. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत आमचा दुसरा मित्र अथर्वकडे. नरेंद्र काय आहेत ते आपल्या सोबत अथर्वचं घर. आता त्याला बोलवतोय. कोण आलं बघा, कोण आलं, कोण आलं, कोण आलं. आयडिया आता आपलं अथर्व. तर फ्रेंड्स, आता आलेलो होतो आम्ही त्याच्याकडे महालक्ष्मी बसल्या होत्या. तर पाय पडायला गेलो होतो आतमध्ये, आता बाहेर जातो. बर बर, ठीक आहे, गप्पा मारतो परत कंटिन्यू करतो. जेवण वगैरे झालेलं आहे माझं, दुपारचे 3:30 वाजलेले आहेत. माझ्या गच्चीवर आलेलो आहे, जस्ट एक 4-5 टाइम लॅप्स घ्यायचे होते मला. चला मग टाइम लॅप्स घेतो, पुढे बघाच तुम्ही टाइम लॅप्स घेतले. तर मित्र
मित्रांनो, आता मी व्हिडिओ कॉल करतोय. अथर्व आहे तिकडे. अरे तुझ्याकडे घे ना सेल्फी कॅमेरा, घे ना. तो नरेंद्रकडे आहे आता, ते येत आहेत माझ्याकडे. कुठे नरेंद्र, कुठे नरेंद्र, कुठे? हाय नरेंद्र भाई. अरे इकडे व्हिडिओ चालू आहे नरेंद्र, ब्लॉग सुरू आहे ब्लॉग. बर बर, ठीक आहे ठीक आहे. येत आहेत मग ते माझ्याकडे, तर ते आल्यावर मग आपण बाहेर जाणार आहोत. आता रूम मध्येच आहे, ते आले की मग जाऊया आपण बाहेर. ठीक आहे मग, ते आल्यावरच कंटिन्यू करतो. तर फ्रेंड्स, नरेंद्र आणि अथर्व आलेले आहेत. आणि दुसरा गोष्ट म्हणजे हे केक आणलेला आहे त्यांनी कापायसाठी. तर केक कापतो आता. बस रे, बस बस. मला माहित होत हे पोरं काय करणार आहे. ठीक आहे, झालेलं आहे आमचं सेलिब्रेशन. आता काय करायचं ते ठरवतो, मग पुढे बघा आता काय करतोय आम्ही. तर फ्रेंड्स, तुम्ही पाहिलेलाच आहे माझा दिवस कसा होता आजचा, आणि आता रात्रीचे 10 वाजताय. तर दिवस माझा चांगला होता आजचा. नंतर काही झालं नाही, जे दुपारपासून काही स्पेशल नाही झालं. जस्ट केक कापायला आले नरेंद्र वगैरे, त्यानंतर मी घरीच होतो, फ्रेंड्स थोडस बोललो बस. आणि आता आपण मी चेक करत आहे एफबीवरच्या पोस्ट माझ्या. तर सगळ्यात पहिले नरेंद्रला थँक्यू, आपल्या नरेंद्र देशपांडे. तुम्ही त्याला एफबीवर आता जे नाव सांगताय त्यांना तुम्ही सर्च करू शकता. तर नरेंद्र देशपांडेने आपल्याला पहिले टाकलेली आहे पोस्ट, हॅपी बर्थडे म्हणून मला. नंतर मधुर राखेनी टाकलेली आहे, जो आपल्यासोबत ब्लॉग मध्ये असतो त्याने. नंतर गौरी जोशी, गौरीताई जोशी आहेत, त्यांनी पोस्ट टाकलेली आहे. थँक्यू त्यांना पण. सर्वेश पाटील, जो आपल्या ब्लॉग मध्ये तुम्ही आधी पाहिलेलंच आहे, त्याला त्यांनी पोस्ट टाकलेली आहे. आणि भरपूर लोक आहेत, त्यांनी मला माझ्या टाइमलाइन वर पोस्ट टाकलेल्या आहेत. त्यामध्ये पहिलं नाव आहे मिलिंद कराडे, ते माझे काका आहेत. तर त्यांनी जीवित शरद शतम टाकलेला आहे, धन्यवाद काका. यश पिसाळ मित्र आहे माझा, त्यांनी हॅपी बर्थडे भावा टाकलेला आहे, थँक्यू भावा. ओंकार राडकर, त्यांनी हॅपी बर्थडे टाकलेला आहे, थँक्यू भावा, हॅपी बर्थडे टू यू. आदित्य सिंग सूर्यवंशी, थँक्यू भावा. तुषार परदेसी आमच्या क्लासमध्ये स्कूलमध्ये होता, त्यांनाही थँक्यू दादा. यतींद्र कराडे, त्यांनी टाकलेलं आहे हॅपी बर्थडे अथर्व. ते काका आहेत माझे, हॅपी बर्थडे, थँक्यू यतींद्र दादा. पौर्णिमा, थँक्यू पौर्णिमा ताई. शतावरी जोशी ही क्लासमध्ये होती, थँक्यू शतावरी. अनुराग डांडगे आपण फ्रेंड आहे, त्यांनी त्यालाही थँक्यू. म्हणजे आता मी नावं सांगतो त्यांना सगळ्यांना माझ्याकडून थँक्यू. मी फक्त नाव तुम्हाला सांगतो कोणी कोणी मला पोस्ट टाकलेले आहेत माझ्या टाइमलाईनवर. अंकिता चौधरी, जयेश कार्डा, मयूर ढवळे, प्रसाद गोस्वामी, हेमंत पाटील, अनिकेत काळे, वेदांत ब्रह्मपूरकर, रोहन मोरे, रसिका जोशी,
विजय ढाकणे, अथर्व कुलकर्णी, अथर्व कुलकर्णी है आपला, प्रणीता प्रणीता कराडे, कल्याणी कुलकर्णी, आदेश केळकर काळेकर, आदेश भावा तुझाही आज वाढदिवस आहे, तुला माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सुदर्शन राठोड, रवी माने, महेश मलांडे, मृगेश कराडे, पार्थ निशांत घाटगे. जर तुम्हाला झी मराठीवरची जाडूबाई जोरात ही मालिका माहीत असेल, झी युवावरची लवलग्न नाही सॉरी माहीत नाही मला नाव आठवत नाही, पण या मालिकेमधील तुम्ही जर भूमिका बघत असाल त्यामध्ये हा पार्थ निशांत घाटगे म्हणून दादा आहे तो काम करतो, त्याला त्याच्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू दादा. तुला आठवण आहे आमची. नील मणणीकर, पंकज पाठक हे आपल्या अखिल भारतीय ब्राह्मण जी बहुभाषिक ब्राह्मण संघटना आहे औरंगाबादची, त्याचे ते कार्यकर्ते आहेत. वेदांत कराडे हा माझा भाऊ आहे. प्रसाद काटे, हरीश गोर्डे, आदित्य बेदरे, समेत जैन, विशाल सोनवळकर, साई महाशब्द, मोरेश्वर मसलेकर, अमोल खिल्लारे, कपिल कुंडीकर, प्रसन्न झरकर, श्रीनिवास विलास कोकिळ, मनीष सोमण, सोमण, मधुर राखे, परत एकदा त्यांनी पोस्ट टाकलेले आहे, प्रणीत सोमण, संपदा चौधरी ती माझी मामी आहे, प्रदीप बणकर तो माझा क्लासमेट आहे, तुम्ही आत्ता व्हिडिओमध्ये जो प्रदीप आहे तोच आहे, हरीश रुपडा हे आमच्या गावाकडचे एक काका आहेत, राजेश्वर चौधरी माझा मामा आहे, ऐश्वर्या कराडे माझी बहीण आहे आणि नरेंद्र देशपांडे तुम्हाला माहीतच आहे कोण आहे तो. तर या सगळ्यांना खूप खूप थँक्यू, त्यांचं त्यांचं प्रेम मला असंच ठेवू द्या ठेवा, असंच मला पोस्ट करत राहा, सपोर्ट करत राहा. आज आणि दुसरी स्पेशल महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलचे 10,000 व्ह्यूज कंप्लीट झालेले आहेत आणि आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर्स आहेत 85. मी आज आमच्या शाळेमध्ये गेलो होतो तर माझ्या जे शाळेतले शिक्षक आहेत त्यांनी मला खूप कॉन्ग्रॅच्युलेशन केलं, त्यांनाही माझ्याकडून खूप खूप थँक्यू आणि तुमचे आशीर्वाद असेच राहू द्या, हीच देवाकडे प्रार्थना करतो. आणि तुम्ही जे भरपूर प्रेम केलं आहे माझ्यावर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि हा ब्लॉग आवडला असेल असं मी म्हणजे आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. जर तुम्हाला असेच व्हिडिओज हवे असतील त्यासाठी कमेंट नक्की करा, तुम्हाला काय हवं आहे त्यासाठी कमेंट करा, शेअर करा. ही व्हिडिओ शेअर करण्यासाठी नाही पण आपले जसे बीबीका अकबरा वगैरे अशा व्हिडिओज आहेत त्या नक्की शेअर करा, जेणेकरून औरंगाबाद मधील जी ब्युटी आहे ती लोकांपर्यंत पोहोचेल. मी अजून व्हिडिओज तुमच्यासाठी अशाच घेऊन येणार आहे, तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओज बघत राहा अशाच. आणि काही चुकत असेल तर नक्की सांगा, आणि काही प्रोग्रेस हवा असेल अजून नवीन तर त्याबद्दलही नक्की सांगा. आपलं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला एक 2 महिन्यामध्ये तुम्हाला अंबेजोगाईमधले इतके वेगवेगळे ठिकाणं तुम्हाला बघण्यात येणार आहेत आपल्या चॅनलवरती, त्यासाठी अंबेजोगाईकरांना माहीत नसतील अशी ठिकाणं मी तुम्हाला दाखवणार आहे. सॉरी, त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायलाच पाहिजे. थँक यू फॉर वॉचिंग माय दिस व्हिडिओ फ्रेंड्स, मी बोर केला असेल त्याबद्दल सॉरी. आणि बघत राहा असंच, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, गुड नाईट, बाय.